नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या फुटीरतावाद्यांविरोधात केंद्र सरकारनं कठोर कारवाई करावी, बाबा रामदेव यांची मागणी. नागपूर शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी एकत्र यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. स्पॅनिश बनावटीच्या सुपरफास्ट अल्गो रेल्वेगाडीची अंतिम चाचणी यशस्वी. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज जोकोविच आणि वावरिंका यांच्यात अंतिम लढत. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात लष्करानं आज 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. हंदवाडा सेक्टरमधल्या नवगाम इथं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याला हौतात्म्य आलं. पूंछ सेक्टरमध्ये आज संध्याकाळी झालेल्या आणखी एका चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली, त्यामध्ये काही नागरिक जखमी झाले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज काश्मीर प्रश्नावर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल तसंच गुप्तवार्ता विभागाचे प्रमुखही उपस्थित होते. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा उद्योग करणाऱ्या फुटीरतावाद्यांविरोधात केंद्र सरकारनं अत्यंत कठोर उपाययोजना कराव्यात असं मत योगगुरू बाबा रामदेव यांनी आज नागपूर इथं व्यक्त केलं. काश्मीरमधल्या 99% लोकांना शांततेनं जीवन जगण्याची इच्छा आहे, मात्र 1% फुटीरतावादी देशविरोधी कारवाया करत तरुणांची माथी भडकावून खोऱ्यात अशांतता निर्माण करत आहेत. याविरोधात केंद्र सरकारनं अवलंबलेलं धोरण अतिशय योग्य असून ते अधिक कडक करावं अशी अपेक्षा त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मोदी सरकारच्या गेल्या 2.25 वर्षांच्या कारभाराची बाबा रामदेव यांनी यावेळी प्रशंसा केली. देश की आंतरिक और बाह्य सुरक्षा, इंटरनल एंड बॉर्डर्स के ऊपर एक्सटर्नल सिक्योरिटी फर्स्ट. दूसरा, बात अच्छी पॉलिसी बनाना और उसको एग्जीक्यूट करना, अच्छी नीतियां बनाना राष्ट्रहित में और उसको एग्जीक्यूट करना, जिससे कि देश में गरीबी, अभाव, भूख, शोषण, तमाम तरह की चीजें दूर हों, अशिक्षा आदि दूर हो, देश का गौरव बढ़े. तीसरी बात, दुनिया में भारत को प्रतिष्ठा दिलाना और दुनिया के साथ अच्छे संबंध स्थापित करके रखना, विदेश नीति. तो तीनों कार्यों में मोदी जी ने, मैं कहता हूं कि बेस्ट परफॉर्मेंस किया है. युवकांची मागणी लक्षात घेता देशात पतंजली स्वदेशी जीन्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती योगगुरू बाबा रामदेव यांनी दिली. नागपूर इथं श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं मीट द प्रेसचं आयोजन आज करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात जे फूड पार्क उभारण्यात येत आहे त्यामागे विदर्भाचा विकास हाच उद्देश असल्याचं बाबा रामदेव यांनी सांगितलं. भविष्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही पतंजलीच्या विविध वस्तूंचं उत्पादन सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गरीब देश है, उसका पैसा वहीं सेवा में लगाएंगे, वहीं उसको डेवलपमेंट करने में, हेल्थ में, एजुकेशन में, चैरिटी वर्क में. नेपाल का 1 रुपया हम यहां लेकर के नहीं आएंगे, बांग्लादेश का. और कल को यदि पाकिस्तान में हमें यूनिट लगानी पड़ी तो पाकिस्तान और अफगानिस्तान में भी हम यूनिट लगाएंगे. मुस्लिम धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या स्वयंसेवी संस्थेनं राजीव गांधी फाउंडेशनला दिलेल्या 50 लाख रुपयांच्या देणगीवरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात सरकारला कोणतंही राजकारण करायचं नाही असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज स्पष्ट केलं. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितलं. सरकारनं याबाबत कोणतीही माहिती उघड केली नसल्याचंही रिजिजू यांनी यावेळी सांगितलं. तर झाकीर नाईक याच्यावर जे काही आरोप झाले आहेत त्याचं स्पष्टीकरण त्याला द्यावंच लागेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. धर्माचा आधार घेऊन झाकीर स्वतःला वाचवू शकणार नाही असंही नायडू म्हणाले. शहीदांच्या कुटुंबियांना भविष्यात कुठलाही त्रास सहन करावा लागू नये म्हणून त्यांच्यासाठी विशेष धोरण आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत पोलीस शौर्यपदक विजेते कल्याण संघटनेच्या 5व्या परिषदेत बोलत होते.
राज्य सरकार तसंच इतर संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करूनच हे धोरण तयार केलं जाईल असंही ते म्हणाले. देशासाठी शहीदांनी केलेल्या बलिदानाविषयी संपूर्ण देश कृतज्ञ असून शहीदांच्या कुटुंबांना कधीही निराश होण्याची वेळ येऊ नये असं रिजिजू म्हणाले. आज दिवसभर चाललेल्या या परिषदेत युद्धभूमीवर शौर्य गाजवणारे ज्येष्ठ सैनिक आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. नागपूर शहराला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सूचना आणि सहभाग द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. नागपूर शहराची लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे आतापासूनच मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सुविधा विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती 2 ऑक्टोबरपासून डिजिटल होणार आहेत. याचा उपयोग आरोग्य सुविधा, शाळा आणि जिल्हा परिषदांना होईल. नागरिकांना प्रमाणपत्र आणि इतर सुविधा देण्यासाठी राज्यात 30,000 सेवा केंद्र सुरू केली जाणार आहेत. नागपुरातले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी येत्या 3 वर्षात सर्व मुख्य रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. स्मार्ट सिटी बनवण्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचं आहे असं सांगत फडणवीस यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना या अभियानात सहकार्य करण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमाला माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवर तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडेल असं कारण देणारं केंद्र सरकार कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या बाबतीत मात्र मौन पाळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज वाशिम इथं केला. परदेशातला काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनावरून केंद्रात सत्ता मिळवलेल्या मोदी सरकारच्या हातावर तुरी देऊन मल्ल्या हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून पसार झाला ही नामुष्कीची बाब आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यात उसळलेल्या उद्रेकाच्या वेळी सामान्य नागरिकांचं समाधान करण्यातही राज्य सरकार अपयशी ठरलं आहे असंही पटेल यावेळी म्हणाले. स्पॅनिश बनावटीच्या सुपरफास्ट टॅल्गो रेल्वेगाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी ठरली. या गाडीनं दिल्ली ते मुंबई हे अंतर ताशी 150 किलोमीटर वेगानं अपेक्षित वेळेत पूर्ण केलं. यापूर्वी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये या गाडीला अपेक्षित वेळ गाठता आली नव्हती. आज पहाटे 2:45 ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचली. टॅल्गो गाडीनं मुंबई ते दिल्ली हे अंतर 11 तास 48 मिनिटांमध्ये कापलं. या टॅल्गो ट्रेनमुळे दिल्ली मुंबई प्रवास 4 तासांनी कमी होणार आहे. राजधानी एक्सप्रेसच्या तुलनेत या गाडीचा वेग जास्त आहे. ट्रायल देखना था की हमें कंपेयर टू राजधानी कितना टाइम इसमें हम सेव कर सकते हैं. तो हमने इतना एस्टिमेट किया था कि इतना सेव हो जाना चाहिए और 2.5 से 3.5 घंटे तक डिफरेंट स्पीड में डिफरेंट स्टैंड सिग्नल नंबर सेव हो रहा है. अभी तक जितने ट्रायल किए गए हम सक्सेसफुल मानते हैं. पहले सेफ्टी ट्रायल्स किए गए कि इतना लंबी डिस्टेंस में हम जो चलाएंगे उसमें कोई अनसेफ कंडीशन तो नहीं होगी. उसके बाद हम लोगों ने टाइम मेजर किया कि कितनी देर कितना समय हम बचा सकते हैं कम्पेयर टू आवर प्रेजेंट राजधानी एक्सप्रेस. गणरायाच्या भक्तिरसात अवघा महाराष्ट्र न्हाऊन निघाला आहे. या उत्सवादरम्यान अनेक सार्वजनिक गणेश मंडळं समाज प्रबोधनाचं काम करून लोकमान्य टिळकांना अपेक्षित सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हातभार लावत आहेत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा उत्सव अर्थात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होत आहे. घरच्या गणपतीपासून सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये या उत्सवाचा आनंद ओसंडून वाहत आहे. विविध आकारांच्या उंचींच्या गणेशमूर्ती भक्तांना आकर्षित करत आहेत. अवघा महाराष्ट्र गणरायाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय समोर ठेवून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. नागरिक एकत्र येतील, विचारांची देवाणघेवाण होईल, त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना वाढीस येईल हा या सार्वजनिक गणेशोत्सवामागचा उद्देश होता आणि तो उद्देश सफलही झाला. टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत कायम आहे. काय बदललाय? गणेशोत्सवादरम्यान नागरिक आजही एकत्र येतात, देखावे पाहतात, एकमेकांसोबत संवाद साधतात आणि गणपतीला पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत निरोपही देतात. मात्र नुसतं एकत्र येणं म्हणजे टिळकांना अपेक्षित हा उत्सव साजरा करणं असं आहे का? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशापुढील समस्या बदलल्या आहेत. स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी, जातीभेद अशा अनेक समस्यांपासून देशाला मुक्त करायचं आहे आणि या समस्यांविरोधात देखावे सादर करून अनेक गणेश मंडळ काही अंशी टिळकांना अपेक्षित सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे.
यापैकी काही मंडळ जरी या उत्सवाचा अतिरेक करत असली तरी हा उत्सव आजही आणि यापुढेही समाज प्रबोधनासाठी हातभार लावत राहील एवढं मात्र नक्की। तुळजापूर जिल्हा प्रशासन तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारातून भाविकांना जोपर्यंत प्रवेश देत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन करणार नाही असा निर्णय पुजारी आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे। या संदर्भात आज एक बैठक घेण्यात आली। ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा व्यापारी आणि पुजाऱ्यांनी दिला आहे। 3 वर्षांपूर्वी नवरात्र उत्सवात महाद्वारासमोर झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून प्रशासनानं हा मार्ग बंद करून घाटशीळ मार्गानं प्रवेश सुरू केला होता। भाविकांची व्यवस्था व्हावी, जी सिक्युरिटीचे गाईडलाईन्स आहेत आम्हाला त्याचं पालन व्हावं, डिझास्टर मॅनेजमेंटचे अहवाल आहे त्याचं पालन व्हावं, आणि हे सर्व करत असताना पुजारी असतील, व्यापारी असतील, यांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि या सगळ्यांचे इंटरेस्ट पण राखले जातील अशा प्रकारचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आपण तयार करत असतो। काही लोक फक्त त्याच्यामध्ये इश्यू करतात आणि त्यांच्याशी डिस्कस करून निर्णय। या मार्गामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याचं कारण सांगत नवरात्रोत्सवाच्या आधी महाद्वार मार्गेच भाविक आणि इतरांना प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आज 11 सप्टेंबर मानवतेच्या इतिहासातला काळा दिवस। आजपासून 15 वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर करण्यात आलेल्या दहशतवादी विमान हल्ल्यात 3,000 लोक मृत्युमुखी पडले। अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा हल्ल्याचा सूत्रधार होता। अमेरिकेला इतका भीषण हादरा बसल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या लढाईची जगभरातली समीकरणं बदलली। जंगजंग पछाडून अमेरिकेनं ओसामाला टिपून मारलं। दहशतवादाशी दोन हात करायला सर्व देशांनी एकत्र येण्याचं आवाहन भारत काही गेल्या काळापासून सातत्यानं करत आहे। त्यात यश मिळालं तरच जगाला भविष्यकाळ दिसू शकेल। भारताच्या आणि जगाच्याही दृष्टीनं अत्यंत महत्वाची आणखी एक गोष्ट आजच्याच दिवशी घडली, ती म्हणजे 1893 साली झालेली शिकागो धर्म परिषद। या परिषदेतच स्वामी विवेकानंदांनी भारतीय वैदिक धर्माची भूमिका ठामपणे मांडत विश्वबंधुत्वाचा संदेश साऱ्या जगाला दिला। सहिष्णुता आणि औदार्याच्या बळावर अखिल मानवजातीला गुण्यागोविंदानं नांदता येईल असं प्रतिपादन त्या अजरामर भाषणात त्यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेवरच्या दहशतवादी हल्ल्यातल्या बळींना श्रद्धांजली वाहत असतानाच हिंसेपासून जगाला दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचं तत्वज्ञान मार्गदर्शक ठरेल असं मत व्यक्त केलं आहे। 11 सप्टेंबर या एकाच दिवशीच्या या दोन्ही घटना मानवतेच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, एक संहाराची साक्षीदार तर दुसरी शांतीची। जगानं शांती संदेशाचं बोट धरून वाटचाल केली तरच सर्व संहारापासून बचाव करून घेता येईल हाच खरा 11 सप्टेंबरचा बोध होय। छत्तीसगड इथं काल नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान तानाजी नवले यांच्या पार्थिवावर आज सकाळी त्यांच्या मूळ गावी नवलेवाडी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या नवलेवाडी इथले नवले नक्षलविरोधी अभियानाचे प्रशिक्षक होते। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टॅन वॉवरिंका यांच्यात आज पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे। अमेरिकन खुल्या स्पर्धेचं तिसरं तर कारकिर्दीतलं 13वं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी जोकोविच आतूर आहे, तर दुसरीकडे जपानच्या निशिकोरीवर मात करत वॉवरिंकानं प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे। त्यामुळे या स्पर्धेचं पहिलं आणि कारकिर्दीतलं तिसरं ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर करण्यासाठी वॉवरिंकाही प्रयत्नशील असेल। हवामान। येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान 0° सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31 आणि किमान 24, नागपूर 29 आणि 24, पुणे 28 आणि 20, औरंगाबाद 31 आणि 22, नाशिक 27 आणि 20, कोल्हापूर 30 आणि 21, रत्नागिरी 31 आणि 23, सोलापूर 31 आणि 21 आणि अमरावती कमाल तापमान 30 आणि किमान 21° सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या।
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या फुटीरतावाद्यांविरोधात केंद्र सरकारनं कठोर कारवाई करावी, बाबा रामदेव यांची मागणी. नागपूर शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी एकत्र यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. स्पॅनिश बनावटीच्या सुपरफास्ट पॅल्गो रेल्वेगाडीची अंतिम चाचणी यशस्वी. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज जोकोविच आणि वावरिंका यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.